विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाक, सहाय्यक प्राध्यापक डिपार्टमेंट ऑफ ज्योग्राफी, के आर टी आर्ट, बी एच कॉमर्स, ए एम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ के टी एच एम कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकामध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. आपण एन्व्हायरमेंटल अवेअरनेस म्हणजेच पर्यावरण जनजागृती हा जो कंपल्सरीचा पेपर आहे, यामधील चॅप्टर नंबर 3 परिसंस्था किंवा इकोसिस्टीम हा चॅप्टर बघत आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील तास बऱ्याच तासिकेपासून आपण फॉरेस्ट इकोसिस्टीम विषयी माहिती बघत आलो आहोत. म्हणजे जंगल परिसंस्था म्हणजे काय, जंगल परिसंस्थेचे असणारे वेगवेगळे प्रकार कोणते, जंगल परिसंस्थेमध्ये असणारे जैविक आणि अजैविक घटक असेल, या घटकामध्ये असणारा आंतरक्रिया, या आंतरक्रियावरून निर्माण झालेले त्या ठिकाणी असणारे वनस्पती जीवन असेल, प्राणी जीवन असेल, त्या ठिकाणी या सर्व गोष्टींचा आपण या ठिकाणी मागील तासिकेला विचार केला आहे. म्हणजेच जंगल परिसंस्था असेल तर जंगल परिसंस्थेचा विचार करत असताना कोणकोणत्या गोष्टीचा आधार घ्यावा लागतो, कोणकोणत्या गोष्टीविषयी आपल्याला सांगाव्या लागतात, म्हणजे कोणकोणत्या एखादे वनस्पती जीवन असेल किंवा प्राणी जीवन असेल ते एकमेकाशी कशा आंतरक्रियांशी संबंधित झालेले आहेत, या गोष्टीविषयी आपण मागील तासिकेला चर्चा केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढील एका इकोसिस्टीमविषयी माहिती बघणार आहोत, ती म्हणजे ग्रास लँड इकोसिस्टीम, तिला किंवा गवताळ इकोसिस्टीम, गवताळयान किंवा गवताळ प्रदेश इकोसिस्टीम असं त्याला म्हणायचं आहे. तर पुढे बघूया गवताळ ग्रासलँड इकोसिस्टीम. तर मित्रांनो, गवताळ परिसंस्था, गवताळ परिसंस्थेला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ग्रासलँड इकोसिस्टीम. आता ग्रासलँड इकोसिस्टीम म्हणजे काय, किंवा ग्रासलँड इकोसिस्टीम किंवा गवताळ परिसंस्था नेमकं म्हणजे काय, तर गवताळ गवताळ जो प्रदेश आहे त्या गवताळ प्रदेशामध्ये असणारे जैविक घटक असतील किंवा अजैविक घटक असेल, या घटकामध्ये जी आंतरक्रिया आहे त्या आंतरक्रियांचा अभ्यास किंवा ज्या आंतरक्रियांचा ज्या ठिकाणी घडतात त्या असणाऱ्या गवताळ प्रदेशामध्ये आपण गवताळ परिसंस्था असे या ठिकाणी त्याचा विचार करूया. आता जर आपण विचार केला की सर्वसाधारणपणे पृथ्वीवरच्या पर्जन्य म्हणजे माफक पर्जन्य म्हणजे कमी पर्जन्य प्रदेशामध्ये सरासरी ज्या ठिकाणी 25 सेंटीमीटर ते 125 सेंटीमीटर पाऊस पडतो असणाऱ्या प्रदेशामध्ये प्रामुख्याने गवताळ परिसंस्था आपल्याला आढळते. म्हणजेच साधारणपणे 25 ते 125 सेंटीमीटर पाऊस ज्या प्रदेशामध्ये पडतो त्या प्रदेशामध्ये जी परिसंस्था आपल्या आढळते त्या परिसंस्थेला आपण गवताळ परिसंस्था असे आपण या ठिकाणी म्हणूया. म्हणजे थोडक्यात असा विचार केला गेला की जंगल असेल, वाळवंट असेल यांच्या दरम्यानचा जो प्रदेश आहे, म्हणजे जंगले जंगल परिसंस्था बघितली, पुढे वाळवंटी परिसंस्था बघणार आहोत. या दोन परिसंस्थांच्या दरम्यानचा जी परिसंस्था येते तिला गवताळ परिसंस्था असं आपण या ठिकाणी म्हणूया. म्हणजे थोडक्यात जंगल आणि वाळवंटी यांच्या दरम्यानची जी परिसंस्था असते तिला गवताळ परिसंस्था असं म्हणता येईल. या परिसंस्था असेल या खंडांच्या अंतर्गत भागामध्ये येत असल्यामुळे त्या सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ह्या ठिकाणी कमी पाऊस पडतो आणि कमी पाऊस पडत असल्यामुळे या ठिकाणी वृक्ष हे अतिशय तुरळक स्वरूपामध्ये आपल्याला आढळतात. आणि त्या सर्वात महत्वाची गोष्ट आहे की गवताळ परिसंस्थेमध्ये गवताचे प्रमाण हे सर्वात जास्त आपल्याला ठिकाणी आढळून येतं असे आपल्या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजे थोडक्यात असं आपण जर विचार केला की पृथ्वीवर असणाऱ्या या जमिनीचा जर आपण विचार करत आलो तर जमिनीचा विचार करत असताना सुमारे 24% भाग हा गवताळ परिसंस्थेने व्यापला आहे. म्हणजे एकूण जर आपण पृथ्वीच्या जमिनीचा म्हणजे 29% भागापैकी जर आपण विचार केला तर 100% पकडला तर त्यापैकी जमिनीचा भाग सुमारे जवळजवळ 24% भाग हा गवताळ परिसंस्थेने व्यापला आहे. त्यापैकी जर आपण विचार केला तर 31% भाग हा विशेष उंच सॅव्हाना गवताळ परिसंस्थेचा आहे. आणि त्यानंतर पुढे जर आपण विचार करत गेलो तर 22% उंच भाग हा सॅव्हाना गवताळ परिसंस्थेचा आणि 18% हा ओसाड प्रदेशातील सॅव्हाना गवताळ परिसंस्थेचा आहे असे आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला म्हणता येईल की 16% भूभाग हा प्रेरी गवताळ परिसंस्थेचा असून त्यानंतर 10% हा स्टेप्स गवताळ परिसंस्थेचा आणि 6% भाग हा पर्वतीय गवताळ परिसंस्थेचा आहेत. म्हणजे अशा प्रकारे आपण बघितलं तर प्रत्येक गवताळ प्रदेशामध्ये असेल, उंच सॅव्हाना गवताळ प्रदेश असेल, विशेष उंच सॅव्हाना गवताळ प्रदेश असेल किंवा ओसाड प्रदेशातील सॅव्हाना गवताळ परिसंस्था असेल, प्रेरी गवताळ परिसंस्था असेल किंवा स्टेप्स गवताळ परिसंस्था असेल किंवा पर्वतीय गवताळ परिसंस्था असेल, अशा वेगवेगळ्या परिसंस्थेने जर आपण विचार केला तरी जवळजवळ 24% भूभाग हा गवताळ परिसंस्थेने व्यापला आहे असं आपल्या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजे थोडक्यात मोठ्या प्रमाणावर, जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात गवताळ परिसंस्था आपल्याला या पृथ्वीतलावर किंवा पृथ्वीवर आहेत असे आपल्याला म्हणता येईल. आता या गवताळ परिसंस्थेचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. आता या दोन प्रकार कोणकोणते तर त्यात बघा, त्यात पहिला येतो उष्ण कटिबंधीय गवताळ परिसंस्था. आता गवताळ परिसंस्थेचा दोन प्रकार आपण बघितला, त्यातला पहिला प्रकार पाहिला आपण उष्ण कटिबंधीय गवताळ परिसंस्था आणि दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हणायचा समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ परिसंस्था. अशा गवताळ परिसंस्थेचे प्रामुख्याने दोन प्रकार, एक उष्ण कटिबंधीय गवताळ परिसंस्था आणि दुसरा समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ परिसंस्था. आता आपण बघूया एक एक गवताळ परिसंस्थेचा, उष्ण कटिबंधीय गवताळ परिसंस्थेचे नेमके कोणकोणते प्रकार पडतात. आता
गवताळ परिसंस्थेमध्ये बघत असताना आपल्याला बघायचं आहे की उष्ण कटिबंधीय गवताळ परिसंस्था जर विचार केला तर उष्ण कटिबंधीय गवताळ परिसंस्था या जो प्रकार पहिला आपल्याला बघायचा आहे त्यामध्ये दोन्ही गोलार्धामध्ये म्हणजे उष्ण उत्तर गोलार्ध असेल किंवा दक्षिण गोलार्धामध्ये, दक्षिण गोलार्धात जर गेलो आपण किंवा उत्तर गोलार्धामध्ये गेलो तर 5 डिग्री अंशापासून तर 20 डिग्री अंशाच्या दरम्यान म्हणजे 5 ते 20 अक्षांशाच्या दरम्यान जी परिसंस्था आढळते त्या परिसंस्थेला म्हणतात उष्ण कटिबंधीय गवताळ परिसंस्था होय. आता ही जी परिसंस्था यामध्ये कोणकोणते देश येतात, आता या कोणकोणत्या देशांचा समावेश होतो, त्यामध्ये आफ्रिकेतील सुदान देश असेल, केनिया असेल, टांझानिया असेल, झांबिया असेल, नायजेरिया, घाना किंवा पश्चिम मादागास्कर इत्यादी देशांमध्ये प्रामुख्याने उष्णकटिबंधीय गवताळ परिसंस्था आपल्याला आढळून येते. म्हणजे साधारणपणे 5 डिग्री ते 20 डिग्री दरम्यान अक्षांशाच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला आढळतात. आता त्याहीनंतर पुढे आपण असं गेल्यानंतर दक्षिण अमेरिकेत गेलो तर दक्षिण अमेरिकेमध्ये ब्राझील असेल, गियाना हा पठारी प्रदेश, या गियाना अशा पठारी प्रदेशामध्ये प्रामुख्याने ही उष्णकटिबंधीय गवताळ परिसंस्था आढळते. आता ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड प्रांत असेल किंवा भारतातील दख्खनचा पठारी प्रदेश असेल याच प्रदेशामध्ये उष्ण कटिबंधीय गवताळ परिसंस्था आढळते असं आपल्या ठिकाणी नमूद करूया. आता या सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे उष्ण कटिबंधीय गवताळ परिसंस्थेमध्ये विषुववृत्तीय प्रदेशाकडेच्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो आणि विषुववृत्तीय भागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडत असल्यामुळे त्या ठिकाणी गवत हे अतिशय दाट असतं. त्यानंतर त्याची उंची साधारणपणे 4 ते 5 मीटर पर्यंत झालेली असते आपल्याला असं नमूद करता येईल. म्हणजेच तर असाही आपल्या ठिकाणी विचार करता की ज्या ठिकाणी 50 ते 100 सेंटीमीटर पक्षाच्या सेंटीमीटर पाऊस पडतो अशा सेंटीमीटरच्या पाऊस पडणाऱ्या प्रदेशामध्ये 2 ते 3 मीटर उंची मीटर पर्यंत गवताची उंची आढळते असे आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच ज्या ठिकाणी जास्तीत जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी 4 ते 5 मीटर उंची पर्यंत गवत आढळते आणि ज्या ठिकाणी 50 ते 100 सेंटीमीटर पाऊस पडतो त्या ठिकाणी 2 ते 3 मीटर पर्यंतची उंची या भागामध्ये आढळते. आता ज्या ठिकाणी अशा गोष्टी आहे की ज्या ठिकाणी अतिशय कडक उन्हाळा असतो आणि कडक उन्हाळा असल्यामुळे त्या ठिकाणचं असणारं गवत हे करपून जातं आणि करपून गेल्यामुळे त्या असणाऱ्या गवताला रंग हा तपकिरी पिवळसर झालेला आपल्याला नमूद करता येईल. मग थोडक्यात गवताळ प्रदेशाचा जर आपण विचार केला तर गवताळ प्रदेशामधून आधुर म्हणून दिसणाऱ्या फुलांनी बहरलेल्या डेऱ्यादार वृक्षामुळे या प्रदेशाला बागेचे स्वरूप प्राप्त होते. कधी कधी या गवताळ प्रदेशाला उद्यानभूमी असंही म्हटलेलं आहे किंवा उद्यानभूमी असंही आपण म्हणू शकतो. आता यानंतर पुढे गेल्यानंतर गवताळ प्रदेशातून कधी कधी प्रदेशामध्ये अधूनमधून वृक्ष तांबट अशा पिंगट असलेल्या भाजलेल्या जमिनीचे तुकडे आपल्याला या ठिकाणी दिसतात असं आपल्या म्हणता येईल. आणि आता जर या ठिकाणी आपण काही ठिकाणी जर असा विचार केला की ज्या ठिकाणी गवत आहेत जेव्हा ते 4 ते 5 मीटर उंचीचे असून त्या ठिकाणी एक जंगल किंवा जाळही तयार झालेलं असंही आपल्याला दिसते. आता या ठिकाणी या गवताळ परिसंस्थेमध्ये आपण काही ठिकाणी खुरटी झाडे आढळून येतात त्यामध्ये बाभूळ असेल, बोर असेल, रुई असेल, शेर असेल, तरोड असेल. हे उष्ण कटिबंधीय गवताळ परिसंस्थेमध्ये तृणभक्षक किंवा मांसभक्षक प्राणी हे आढळतात. आता या विविध जातीचे हरणे असतात, काळवीट असेल, सांबर असेल, म्हैस असेल, रेडे असेल, बैल, जेवरा, जिराफ, हत्ती आणि गेंडे हे केवळ गवतावर उपजीविका करणारे जे प्राणी आहेत हे प्राणी मोठ्या प्रमाणात मुबलक प्रमाणामध्ये गवताळ परिसंस्थेमध्ये आपल्याला आढळून येतात असं म्हणता येईल. आता या प्राण्यावर उपजीविका करणारे म्हणजे थोडक्यात या आरवी बोरस असेल त्यांना जे खाणारे असेल त्या म्हणजे या प्राण्यावर उपजीविका करणारे मांस भक्षक जे असेल त्यामध्ये वाघ असेल, सिंह असेल, तरस असेल, चित्ता असेल, लांडगे असेल यासारखे इसर प्राणी येथील गवत किंवा झाडी याच्या गुंफातून वस्ती करून राहतात आणि त्या ठिकाणी असतात. म्हणजे थोडक्यात असणाऱ्या दोन वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी असणारे गवतावर जगणारे आणि गवत खाणाऱ्यावरती जगणारे असणारे हे उपजीविका करणारे प्राणी या ठिकाणी आपल्याला आढळतात. थोडक्यात या गवताळ प्रदेशामध्ये जर आपण गेलो त्या ठिकाणी गवताळ प्रदेशामध्ये झाडे बरडे आणि निकृष्ट प्रतीचे आपल्याला गवत त्या ठिकाणी दिसेल. त्यामुळे या ठिकाणी असणारे पशुपालन असेल हे पशुपालन केले जात नाही, परंतु या गवताळ प्रदेशामध्ये निर्वाह पशुपालन मोठ्या प्रमाणावर चालतं असं आपल्या ठिकाणी नमूद करूया. आता पुढे गेल्यानंतर असं आपल्याला म्हणता येईल की गवताळ परिसंस्था असेल या गवताळ परिसंस्थेचे वेगवेगळे प्रकार पडतात. आता उष्ण कटिबंधीय गवताळ परिसंस्थेचे कोणकोणते प्रकार आहे, आता उष्ण कटिबंधीय गवताळ परिसंस्थेचे खालील प्रकार पुढील प्रमाणे. एक सॅवाना गवताळ प्रदेश, दुसरा प्रकार आहे तो कंपोज गवताळ प्रदेश, तिसरा लानोज गवताळ प्रदेश, डाउन्स गवताळ परिसंस्था, दख्खन पठारी गवताळ परिसंस्था अशा प्रामुख्याने असे हे प्रकार त्या ठिकाणी पडलेले आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण
उष्णकटिबंधीय गवताळ परिसंस्था आणि त्याचे वेगवेगळे प्रकार आणि त्या ठिकाणी कोणकोणत्या देशाचा समावेश होतो, त्या ठिकाणी असणार प्राणी जीवन असेल, वनस्पती जीवन असेल, हे कसं आहेत, याचा आपण आजच्या तासिकेला मागोवा घेतला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या आजच्या तासिकेविषयी कुणाच्या मनात शंका प्रश्न निर्माण झाले असेल, या ठिकाणी माझा मेल आय डी दिला आहे, यावरती आपण मेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, अशाच पुढील तासिकेला आपण बघणार आहोत दुसरी आणखीन एक गवताळ परिसंस्था घेऊन. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच.